ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर टाकणार विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार. लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष विधानसभेकडे लागले आहे. विधानसभा निवडणुकीवर प्रकाश आंबेडकरांनी आपले मत व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणुका जर बॅलेट पेपरवर नाही झाल्यात तर आम्ही त्यावर बहिष्कार टाकू. ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा केला असेल म्हणून वंचित बहुजन आघाडीचा पराभव झाला असे प्रकाश आंबेडकर हे म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमशी युती करून वंचित बहुजन आघाडीला जन्म दिला. लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष विधानसभेकडे लागले आहे. विधानसभा निवडणुकीवर प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणुका जर बॅलेट पेपरवर नाही झाल्यात तर आम्ही त्यावर बहिष्कार टाकू. ईव्हीएम मध्ये काहीतरी घोळ केला असेल म्हणून वंचित बहुजन आघाडीचा पराभव झाला असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमशी युती करून वंचित बहुजन आघाडीला जन्म दिला. ईव्हीएम वर प्रकाश आंबेडकर यांनी संताप दाखवत त्यांनी मोदीवर हल्ला केला होता, पण आता त्यांनी सरळ सरळ विधानसभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. विधानसभा निवडणूक पूर्व ईव्हीएम वर कित्येक लोकांनी आक्षेप घेतला होता, तसेच काहीच यावेळीही पाहायला मिळाले आहे. ईव्हीएम वर आम्हाला अगोदरही विश्वास नव्हता आणि आता पण नाही असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर असे म्हणत ते म्हणाले, जर या विधानसभेत बॅलेट पेपरचा वापर केला तर आम्ही विधानसभा निवडणूक लढू असे स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आहे. हीच भूमिका इतर राजकीय पक्षांनी घ्यायला हवी, पण मी इतर पक्षांचं सांगू शकत नाही. पण मी या विषयावर मी तर ठाम आहे. जे माझे मत आहे ते आमच्या पक्षाच्या सर्वांचे असतील असे मी स्पष्ट बोलू शकणार नाही. मी यावर ठाम आहे.